गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी या रत्नागर गुट्टेच्या साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यावधींचं पीक कर्ज उचललंय. त्यासाठी कारखान्यानं 6 बँकांशी संगनमत केल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर काही बँकांची नावं व्हायरल झाली. याची पडताळणी करण्यासाठी झी मीडियाच्या टीमनं सिंडिकेट बँकेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बँक अधिकारी या संदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीत. सिंडिकेट बँकेच्या परभणी शाखेतून शेतकऱ्यांनी बँक स्टेटमेंट काढलं असता यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांवर कर्ज असल्याचं उघड झालंय. पूर्णा तालुक्यातल्या वजूरगावचे रामेश्वर भगवान दुधाटे आणि त्यांच्या पत्नी उषा रामेश्वर दुधाटे यांचं नाव सिंडिकेट बँकेच्या यादीत आहे. रामेश्वर दुधाटे यांच्या नावे 9 फेब्रुवारी 2016 रोजी 2,22,300 रुपयांचं तर त्यांच्या पत्नी उषा दुधाटे यांच्या नावे 3 लाख रुपयांचं कर्ज उचलल्याचं स्टेटमेंट मधून समोर आलंय. शेतकऱ्यांच्या नावाने या बँकेत परस्पर खाती उघडण्यात आली. आता व्याजासहित या दाम्पत्याच्या नावावर सिंडिकेट बँकेचं 5,72,000 रुपयांचं कर्ज आहे. आमच्या या बँकेमध्ये खाते नाहीत, काही नाही. सिंडिकेट बँकेमध्ये या खात्यावर माझ्या नाव 3,26,470 कर्ज निघालं आणि पत्नीचे नाव 2,41,659 FRP उसाची वाढून देतो म्हणून त्याच्या अधिकाऱ्यानं 7/12 आधार कार्ड आणि एक फोटो हे नेलती कागदपत्र. दुसरीकडे याच बँकेतून ग्रामीण बँक परभणी शाखेचे व्यवस्थापक अच्युत दुधाटे यांच्या नावेही परस्पर पीक कर्ज उचललं होतं, पण ते पीक कर्ज परस्पर भरल्याचं सिंडिकेट बँकेनं दिलेल्या प्रमाणपत्रातून दिसून येत आहे. माझ्या नावावर आम्ही ऊस घातला आणि त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारची कल्पना न देता माझ्या नावावर 74,000 रुपये कर्ज नावे दिसत आहे. मी आज बँकेत आले असता चौकशी केली तर माझ्या नावावर खरोखर 74,000 कर्ज उचललं होतं. पण मी म्हणलं मला नो ड्यूज हवं आहे, तर त्यांनी मला म्हणले तुमचं कर्ज साधारणतः मागच्या महिन्यात भरलेलं आहे, तुम्हाला नो ड्यूज आम्ही देऊ. दरम्यान या घोटाळ्यासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलीस महासंचालकांची आणि राज्यपालांची ही भेट घेतली आहे. हायकोर्टानं गंगाखेड प्रकरणी विशेष तपास पथक नियुक्त करण्याचे आदेश देऊन देखील पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. एकीकडे आर्थिक कर्ज घेऊन शेतकऱ्यांचं मरण या ठिकाणी या गंगाखेड शुगर आणि रत्नाकर गुट्टेंनी केलं आणि दुसरीकडं सरकारच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडून FIR दाखल केल्यानंतर सुद्धा रत्नाकर गुट्टे मात्र मोकाट आहे आणि त्याला अटक करण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पोलीस महासंचालकांना आम्ही सांगितलं. तर दुसरीकडे आपल्या विरोधात कोर्टात किंवा पोलिसात शपथपत्र दिल्यास शेतकऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप गुट्टेंवर होतोय. त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासन काय पावलं उचलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. मुंबईहून दीपक भातुसेंसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.